नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एम पी एस सी कट्टा नांदेड या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. नवीन जाहिरात आली, नवीन नोटिफिकेशन आली की त्याची माहिती तुम्हाला या चॅनलवरती मिळवत असते. आज जी जाहिरात आलेली आहे ती ठाणे महानगरपालिका यांच्यातर्फे प्रसिद्ध झालेली आहे. यामध्ये मी तुम्हाला पूर्ण माहिती देणार आहे, पदे कोणते आहेत, क्वालिफिकेशन काय मागितलेलं आहे, एज लिमिट काय आहे, मानधन किती भेटणार आहे आणि अप्लाय कसं करायचं आहे. सर्व प्रश्नाची उत्तरे तुम्हाला इथे मिळून जातील. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. आणि अशाच प्रकारच्या जाहिराती, नवीन नवीन अपडेट, नवीन इन्फॉर्मेशन तुम्हाला जर पाहिजे असेल तर त्यासाठी तुम्हाला फक्त लाल अक्षरामध्ये सबस्क्राईब हे नाव दिसत आहे यावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर त्याच्या बाजूला एक बेल नोटिफिकेशन दिसेल, त्यावरती क्लिक करून ऑल हे ऑप्शन सिलेक्ट करा, जेणेकरून यानंतर जितके व्हिडिओ अपलोड होतील चॅनलवरती त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. याची जर तुम्हाला पी डी एफ पाहिजे असेल तर तुम्ही आमचं टेलिग्राम चॅनल आणि टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता. त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यावरती क्लिक करा. लगेच आमचं टेलिग्राम चॅनल, टेलिग्राम ग्रुप जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक अपडेट मिळत राहतील. चला तर पाहूत ही जाहिरात सविस्तरपणे. विद्यार्थी मित्रांनो, ही जी जाहिरात आहे ती कोविड-19 या रोगाचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी कॉन्ट्रॅक्टिव स्वरूपावरती केल्या जात आहे. इथे तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे आणि त्याची दिनांक जे त्यांनी दिलेला आहे 22/5/2021 ते 28/5/2021 या डेटमध्ये तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्यासाठी त्यांनी इथं वेबसाईटचं नाव दिलेलं आहे thanesity.government.in या संकेतस्थळावरती तुम्हाला जायचं आहे आणि तिथे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करायचं आहे. आता पाहूत पदाचा तपशील. चला तर पाहूत एकूण पदाची नावे, पदाची संख्या, क्वालिफिकेशन आणि ते मानधन तुम्हाला किती भेटणार आहे या पदासाठी. तर पहिलं जे पद आहे ते आहे फिजिशियन. यासाठी क्वालिफिकेशन मागितलेलं आहे MD किंवा DNB. एकूण जागा आहे 3. मानधन दिला जाणार आहे तुम्हाला 2.5 लाख रुपये पर मंथ. त्यानंतरचं पद आहे इंटेन्सिव्ह. क्वालिफिकेशन मागितलेलं आहे MD मेडिसिनमध्ये किंवा अनेस्थिसियामध्ये किंवा DNB. एकूण जागा आहे 4. मानधन असणार आहे 2.5 लाख रुपये पर मंथ. त्यानंतरचं सर्जसियन ऑल कॉल, यासाठी क्वालिफिकेशन मागितलं आहे MS आर्थ्रोपॅथोलॉजिशियन. एक जागा आहे, मानधन भेटणार आहे 15,000 रुपये पर केस. त्यानंतरचं सर्जसियन ऑन कॉल, क्वालिफिकेशन मागितलं आहे MDS. एक जागा आहे, यालासुद्धा 15,000 रुपये पर केसप्रमाणे मानधन असणार आहे. त्यानंतरची जागा आहे न्यूरोलॉजिस्ट, MD इन न्यूरोलॉजी. 2 जागा आहेत, 1.5 लाख मानधन असणार आहे. यानंतरचं पद आहे स्टाफ नर्स. तर यासाठी क्वालिफिकेशन मागितलेलं आहे JNM किंवा BSc नर्सिंग. एकूण जागा आहेत 40. मानधन असणार आहे 45,000 रुपये पर मंथ. त्यानंतरचं पद आहे OT अटेंडन्स. इथे क्वालिफिकेशन मागितलेलं आहे 12वी पास. शासकीय अथवा निमशासकीय अथवा मोठ्या दवाखान्यातील शस्त्रक्रियागृहामधील कामाचा 5 वर्ष अनुभव. एकूण जागा आहेत 4. 20,000 रुपये मानधन तुम्हाला भेटणार आहे. त्यानंतरचं पद आहे वार्ड बॉय किंवा आया. 12वी पास. रुग्णालयातील अनुभवास प्राधान्य. एकूण जागा आहेत 12. 20,000 रुपये मानधन तुम्हाला भेटणार आहे. त्यानंतरचं पद आहे सफाई कामगार. 10वी पास. रुग्णालयातील अनुभवास प्राधान्य. एकूण जागा आहेत 15. मानधन असणार आहे 20,000 रुपये पर मंथ. हे झाल्यात जागा, त्याचं मागितलेलं क्वालिफिकेशन आणि मानधन. आता पाहूत अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे किंवा कुठे करायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जो अर्ज आहे ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. त्यासाठी तिने इथे वेबसाईट दिलेली आहे thanesity.government.in या संकेतस्थळावरती तुम्हाला जायचं आहे. तिथे गेल्यानंतर ई सुविधा या सदराखाली भरती किंवा रिक्वायरमेंट इथे क्लिक केल्यानंतर ऑनलाईन अर्जाची लिंक उपलब्ध होईल. लिंक फॉर अप्लाईंग फॉर द पोस्ट ऑफ फिजिशियन, इन्स्टिट्यूट ऑक्युपेस्ट सर्जन ऑन कॉल, मराफेसिशियल सर्जन ऑन कॉल, न्यूरोलॉजिस्ट, ENT, एनेस्थिशिया, स्टॉप नर्स, OT अटेंडन्स, वॉर्ड बॉय किंवा सफाई कामगार या लिंकवरती अर्जदारांनी क्लिक करावे. सदरल जाहिरातीमध्ये प्रसिद्ध केलेल्या पदाबाबतची यादी या ठिकाणी उपलब्ध होईल. इथे तुम्हाला क्लिक करायचे, त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे. आणि इथे तुम्हाला वयोमर्यादासुद्धा सांगून टाकतो. ओपन कॅटेगरीसाठी 38 वर्ष त्यांनी वयोमर्यादा इथे ठेवलेली आहे. जर कास्टमध्ये असाल तर यामध्ये तुम्हाला प्लस
फाईव्ह म्हणजेच 43 इतकी वयोमर्यादा भेटेल. हे जे शासकीय नियमाप्रमाणे एज लिमिट दिलेली आहे त्यांनी या पद्धतीने दिलेली आहे. त्यानंतर तुम्हाला जे ऑनलाईन अप्लाय कराल त्याची प्रिंटआउट तुम्हाला काढून घ्यायचे आहे, ते तुमच्याजवळ तुम्हाला ठेवायचे. जेव्हा तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात येईल तेव्हा तुम्हाला ते दाखवायचं आहे. कोणत्याही पद्धतीने तुम्हाला ईमेल करायचं नाही, पोस्टानं पाठवायचं नाही, फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे आणि त्याची प्रिंट तुमच्याजवळ ठेवायची आहे. फॉर्म भरताना काही अडचण आली तर तुम्हाला दिलेली मेल आय डी आहे pb@theठाणेcity.org.government या ईमेल आयवरती तुम्हाला ईमेल करू शकता. तिथे तुम्हाला हेल्प त्यांनी करतील. त्यासाठी त्यांनी हा ईमेल आय डी त्यांनी दिलेला आहे. इतर महत्त्वाच्या सूचना त्यांनी इथे दिलेल्या आहेत, तुम्ही हे वाचून घेऊ शकता. यामध्ये त्यांनी सर्व प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत, कशा पद्धतीने तुम्हाला फॉर्म भरायचा आहे, कशा पद्धतीने अप्लाय करायचं आहे, आणि याचे जे महत्त्वाच्या सूचना आहेत ते इथे तुम्ही वाचून घ्या. याची पी डी एफ तुम्हाला टेलिग्रामवरती भेटून जाईल, तिथून तुम्ही डाउनलोड करा आणि व्यवस्थितरित्या वाचून घ्या. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लगेच शेअर करून टाका आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना, मैत्रिणीला आणि आपल्याकडे असलेल्या सगळ्या ग्रुपवरती लगेच व्हिडिओ शेअर करा. चला तर भेटूत पुढील व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शॉर्ट पण पाहिल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.